नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महा एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत हर्षद दहिवावकर. आपल्या सर्व प्रेक्षकांना, मुंबई तरुण भारत आणि महा एम टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नंतर विषयाकडे येतो. मुंबई आणि धावती मुंबई आणि तुंबती मुंबई ही दोन शब्द मुंबईकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. धावती मुंबई हा मुंबईचा मूळ स्वभाव आणि तुमती मुंबई हे मुंबईतील महापालिकेतील राज्यकर्त्यांचं कर्तृत्व. याच विषयावर मागील दोन दिवसांपासून, खास करून 2 ते 3 दिवसापासून विविध चर्चा चालत आहेत. त्याचं नेमकं कारण काय आणि कशामुळे हा सगळा विषय आता चर्चेला जातोय ते आज लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मागील 2 ते 3 दिवसापासून मुंबईतील पुराच्या संदर्भामध्ये, पूरप्रवण क्षेत्रांच्या संदर्भामध्ये आणि पुरामध्ये साचणाऱ्या पाण्याच्या संदर्भामध्ये एक चर्चा सुरू आहे. एक प्रशासकीय घडामोड महापालिकेच्या त्या सगळ्या कामकाजामध्ये घडली. सुमारे 92,70,00,000 रुपयांच्या पंपांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये जे काही पाणी जमा होतं त्याचा उपसा करण्यासाठी जे काही पंप आवश्यक आहेत त्याच्या खरेदीसाठी 92,70,00,000 रुपयांच्या खर्चाला महापालिकेकडून मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळे ही सगळी चर्चा आता प्रामुख्याने सुरू झाली. आता मुंबईत पावसाळ्यामध्ये कशा प्रकारची स्थिती असते, मुंबईतल्या किती भागांमध्ये पाणी साचतं, त्याची तीव्रता किती असते, त्याचे परिणाम काय होतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ते मी तुम्हाला नव्याने सांगणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही. मात्र हा जो निर्णय आता पालिका प्रशासनाने घेतला आहे त्याची पडताळणी करणं किंवा त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेणं हे तितकंच आवश्यक आहे. मागील अनेक दशकांपासून मुंबईमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार हे दरवर्षी सालाबादप्रमाणे प्रथा परंपरेसारखेच ते दरवर्षी घडत असतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे हे देखील तितकंच खरं. मात्र जो काही निर्णय घेण्यात आला आहे त्याच्या संदर्भामध्ये, त्याच्या क्रेडिबिलिटीच्या संदर्भामध्ये किंवा तो जो काही घेण्यात आला आहे त्यात कितपत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात आला आहे यावर आता चर्चा होते. मुळात 92 कोटींच्या पंपाची खरेदी नेमकी कुणासाठी करण्यात आली, जनतेसाठी करण्यात आली की कंत्राटदारांसाठी करण्यात आली, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात काही धक्क करणाऱ्या गोष्टी आहेत. पंपांच्या खरेदीच्या संदर्भामध्ये जी काही प्रक्रिया राबवली जाते त्याच्या संदर्भामध्ये काही धक्कादायक खुलासे देखील आहेत, काही गंभीर गोष्टी देखील आहेत. जेव्हा पालिका अधिकाऱ्यांशी मुंबई तरुण भारत महा एम टी बीच्या प्रतिनिधींनी संवाद साधला तेव्हा त्यांची बाजू ऐकून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला अशा काही गोष्टी कळल्या ज्या ऑफ द रेकॉर्ड आपण समजू शकतो. त्यांनी अशा प्रकारच्या काही गोष्टी मान्य केल्यात ज्यातून या सगळ्या व्यवहारातील किती व्यवहार्यता आहे, या सगळ्या व्यवहारामध्ये किती पारदर्शकता आहे हे स्पष्ट होईल. जे काही कंत्राटदार किंवा ज्या काही कंत्राटदारांच्या माध्यमातून या सगळ्या खर्चाला मंजुरी दिली जाते किंवा हे सगळं काम केलं जातं, ज्या प्रकारे पंपांची खरेदी केली जाते, त्या खरेदीदार जी खरेदीची प्रक्रिया होते त्या पंपांची खरेदी मागील अनेक वर्षांपासून काही निवडक कंत्राटदारांच्या माध्यमातून करण्यात येते, त्यांनाच विविध प्रकारची रक्कम ही मंजूर केली जाते असं त्या सगळ्या प्रक्रियेतून, त्या सगळ्या संवादातून आमच्या प्रतिनिधी जो संवाद साधला त्यातून स्पष्ट झालं. आता काही इंटरेस्टिंग आकडेवारी आपल्याकडे आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात. शहरामध्ये, मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये, शहर आणि उपनगरामध्ये सध्या 250 ते 300 पंप आहेत. पाण्याचा उपसा करण्यासाठी, पाण्याचा निचरा करण्यासाठी ज्या काही पंपांची गरज भासते त्यासाठी मुंबई महापालिकेकडे सध्या 250 ते 300 पंप आहेत सद्यस्थितीत. आणि यावर्षी जी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे, माहिती या संदर्भामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रतिनिधींना प्राप्त झाली आहे, त्यानुसार यावर्षीसाठी 380 पंपांची खरेदी करण्यात येते किंवा यावर्षी 380 पंप हे बसवण्यात येत आहेत. त्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे, त्याचं सध्या काम सुरू आहे. आणि मागील 5 वर्षांचा जर आपण अभ्यास केला तर मागील 5 वर्षांमध्ये सुमारे 1250 म्हणजे 1,250 ते 1,500 पंप मागील 5 वर्षांमध्ये बसवण्यात आलेले आहेत. आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत काही निवडक कंत्राटदारांनाच नेहमी झुकतं माप देण्यात आलं आहे. आता महापालिका आणि कंत्राटदार हा विषय नव्याने चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्यातले स्नेहपूर्ण अर्थपूर्ण संबंध किती असतात आणि त्यातून काय काय घडतं याबद्दल आपण नव्यानं बोलायलाच नको. मुळात भौगोलिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला मुंबईचा तर मुंबईचा आकार हा खोलगट आहे, कारण मूळ मुंबई हे
एका बेटावरती काही बेटांवरती वसवलेलं शहर आहे. त्यामुळे मुळात मुंबईचा आकार असा खोलगट, काही भागांमध्ये हा आकार खोलगट आहे, त्यामुळे तिथे पाणी साचणं हे स्वाभाविकच आहे. पण पाणी तुंबलेलं पाणी काढण्याच्या कामासाठी जे काही हजारो कोटींचे फंड किंवा हजारो कोटींचा निधी वापरला गेला तो गेला कुठे? जर तो खर्च झाला असेल तर अशा प्रकारच्या पाणी साचण्याच्या घडामोडी घटना घडणारच नाहीत. पण जर तो खर्च योग्य ठिकाणी गेला नसेल तर मग तो खर्च तुंबला कुठे? पाणी तुंबण्यासोबतच खर्च हा तुंबला कुठे याचं उत्तर सुद्धा देणं आवश्यकच आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सध्या मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे. महापौर आणि इतर सगळे नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि काही कारणामुळे निवडणुका पुढे ढकलल्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली. मात्र या प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या प्रकारचे प्रस्ताव, आर्थिक प्रस्ताव येत आहेत, त्यावरून काही घटक हे आता या सगळ्या गोष्टींवर आरोप प्रत्यारोप आणि आक्षेप प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काही भाजपच्या आमदारांनी तर या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळे आर्थिक प्रस्ताव सार्वजनिक ठिकाणी, संकेतस्थळावर, मुंबई महापालिकेच्या या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती नागरिकांना खुले करण्यात यावेत, त्यांना या सगळ्या प्रकल्पांची, या सगळ्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली आहे. नुकतंच राणीबागेच्या संदर्भातलं 200 कोटी रुपयांचं कंत्राट देखील महापालिकेकडून रद्द करण्यात आले. मात्र त्या दुसरीकडे या 92 कोटींच्या कंत्राटाला या सगळ्या प्रक्रियेला आता मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हा जो काही खर्च 92 कोटीचा होतोय तो नेमका कोणासाठी होतोय, 92 कोटींचे पंप नेमके कोणासाठी, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे प्रशासकीय कार्यकाळामध्ये जो काही कारभार होतोय, जे काही आर्थिक व्यवहार होत आहेत, ते पारदर्शी व्हावेत ही एक अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. महाएमटीव्हीचं फेसबुक पेज लाईक करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.